प्लीज डोंट माइंड मी अनिंदिता जी, पण तुम्ही मला जे काही सांगितलं, कॅन यू प्रूव्ह दॅट? काय म्हणायचं तुम्हाला मिस्टर विशाल मनोहर? म्हणजे आता तुमची खात्री पटावी म्हणून मावशीने आपल्या मेलेल्या आजी आजोबांना जिवंत करायचं का? त्याची काय गरज नाही, कल्याणी बरोबरचं फोटोग्राफ मिळालं तरी पुरेसे. तोच कशाला? आमचे अलीकडचे काढलेले फोटो आहेत. प्रश्नच नाही, मला ते फोटो बघायला मिळतील. सॉरी, पण ते फोटो आत्ता माझ्याकडे नाहीत. कल्याणीने हट्टाने ते फोटो स्वतःकडे ठेवून घेतले. नो प्रॉब्लेम, कल्याणीकडे असतील तर माझं काम आणखीन सोपं झालं. कल्याणीच्या रूममध्ये असतील कदाचित. एक मिनिट, म्हणजे आता तुम्ही आमच्या घराची झडती घेणार आहात? व्हॉट इज युअर प्रॉब्लेम मिस्टर विशाल मनोहर? तुम्ही आम्हाला सुखानी जगू का देत नाही आहात? मुळात तुम्ही एका कैद्याला पळून जाऊ दिलं आणि इथेच स्वतःची योग्यता सिद्ध केली, आणि आता तुमच्या चुकीवर पांघरून घालण्यासाठी आम्हाला का वेठीला धरताय? मिस्टर विशाल मनोहर ही माझी मावशी आहे की नाही हे शोधण्यापेक्षा माझ्या मॉम्सला शोधा. त्यामुळे निदान तुमची आणि तुमच्या डिपार्टमेंटची ढासळलेली प्रतिमा थोडी तरी सुधारेल. बस झालं यश, तुम्हाला काय बोलायचं याचंही तुला भान राहिलेलं नाही आहे. ते कुणासाठी? परक्या बाईसाठी? माझ्या घरात मला अजून तमाशे नको आहेत. यश, तू यांना इथून जायला सांग. सॉरी पॉप्स, पण मावशी कुठेही जाणार नाही. ती याच घरात राहणार, कारण या घराशी असलेल्या तिच्या नात्याची मला खात्री पटली आहे. त्यामुळे आता बाकी कोणालाही कुठलाही पुरावा द्यायची मला गरज नाही. मला वाटतं आता आपणही इकडे थांबायचं काहीच प्रयोजन नाही, नाही का? थँक यू, यू मे लीव. हॅलो, हां मी बोलते. हो हो, घरातूनच. Meet my aunt. Sir, your aunt? नाही, तुमची आंट म्हणजे नेमकं कोण समजायचं? म्हणजे तुमची आत्या, काकी, कमामी का? मावशी, आनंदिता मावशी, मॉम्सची सख्खी बहीण. आजपासून मावशी ही ऑफिसला येणार. यापुढे मी ऑफिसला नसताना आपण सर्वांनीच मावशीच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं.
माझी संधू बरोबर एक बिझनेस मीटिंग आहे, मला निघायला. अँड दिस इज युअर चेअर. आजपासून तू इकडे बसायचंस. येस सर, ती तर आपल्या मॅडमची. स्वीटहार्ट, वेटिंग फॉर मी? पण तेजस, काल तुम्हाला हट्टाने दिल्लीला पाठवलंस ना, एका परीने खूप बरं झालं. माझ्या अपेक्षेपेक्षा मीटिंग एकदम झकास झाली. विक्रांत, ते सगळं नंतर बोलूया. मला नाही नाही नंतर नाही नंतर नाही, आत्ता बोलूया आत्ता. अगं, हे काम आपल्याला मिळावं म्हणून कितीतरी कंपनी धडपडत आहेत, तुझे बंधुराज आहेत त्याच्यामध्ये. पण मला तरी वाटतं आपलं काम इथे नक्की होणार. एकदा का हे प्रोजेक्ट आपल्याला मिळालं ना, हे डील फायनल झालं ना, की आपण प्लीज स्टॉप इट. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय, आणि ते तुझ्या कुठल्याही प्रोजेक्ट पेक्षा जास्त महत्वाचं आणि गंभीर आहे. असं काय काय झालंय? दुखत होतं म्हणून मी चेंज करायला कंटाळा केला. तुझा केला नसता तर काय अनर्थ ओढवला असता या कल्पनेने? आता शहारा आहे तो अंगावर. तेजस, तेजस, तू जे काय असं काय सांगितलंस ना, त्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. जस्ट असे कुठे आहे काका? काका, 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 विक्या. अरे का सकाळ सकाळी माझ्या नावानं कंठ शोष चाललाय? बरं ते जाऊ दे. मला सांग, ज्या कामासाठी तू दिल्लीला गेला होतास ते काम झालं की नाही? होणारच. अरे ते काम व्हावं म्हणून मी साईबाबांच्याकडे साकडं घातलं होतं, त्यासाठी काकड आरतीला एका पायावर उभा होतो मी. साईबाबांची कृपा झाली म्हणायची. साईबाबा, तू काय सकाळी सकाळी साईबाबांचं दर्शन घ्यायला गेला होतास? सकाळी सकाळी नाही रे, काल दुपारीच गेलो होतो. इथल्या साई भक्तांनी शिर्डीच्या दर्शनाचा कार्यक्रम ठरवला होता. तू दिल्लीला होतास, तेजसलाही मीटिंगला जायचं होतं, म्हटलं आपण घरी बसून काय करायचं, गेलो दर्शनाला. खोटं बोलतोय हा माणूस. काल रात्री हा माणूस. तेजस, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. मी विचारतोय ना, मी विचारतो. काका, काल रात्री तू आमच्या बेडरूम मध्ये लपून बसला होतास असा आरोप आहे त्याच्यासा. मी अरे तुमच्या शयन कक्षामध्ये माझं काय काम? मी तर काल दुपारीच शिर्डीला निघून गेलो होतो साईबाबांच्या दर्शनाला. तुझ्या कामासाठी हे बघ, साईबाबांचा प्रसाद पण आणलाय. आजकाल गल्लोगल्ली देवळांमध्ये असा प्रसाद मिळतो दिवसाच्या कुठल्याही वेळेला. हे असले पुरावे सादर करून कुणाला फसवत आहे? खरं आहे तुझं तेजस, खरं आहे. पण हा, ही बघ, टोल नाक्याची पावती, ह्याच्यावर तरी विश्वास बसेल ना तुझा? नाही, म्हणजे काय आहे की मी प्रवासादरम्यान अगदी पुढच्याच सीटवर बसलो होतो म्हणून माझ्याकडे राहिली. आणि जर ह्यावरही विश्वास बसत नसेल तर या सहलीचं आयोजन करणाऱ्या त्या दीनानाथना फोन करून विचार.
त्यांच्यावर विश्वास बसेल तुझा. विके एक काम कर, तुझा फोन दे बघू. मी फोन लावतो, तूच बोल त्यांच्याशी. तेजस, हे सगळं बघितल्यावर विश्वास कोणावर ठेवायचा हेच कळत नाही मला. ठीक आहे, तुझा माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये ना, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या पुढे ह्या घरात एकतर हा माणूस राहील किंवा मी. असं अभद्र बोलू नये बाळा. मला माहिती आहे तेजस, सध्या तुझी मानसिक स्थिती खूप नाजूक आहे. विक्या, अरे एकदा तेजसला एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ञाकडे घेऊन जा. शिवाय काल रात्री ती एकटीच होती घरात, घाबरली बिबरली असेल. हो, तू एक काम कर तेजस, हा साईबाबांचा प्रसाद खा, म्हणजे मन कसं शांत होईल तुझ. मिस्टर नागेश घोरपडे, एक दिवस मी तुला या गुन्ह्याचं प्रायश्चित्त घ्यायला लावते की नाही ते बघ. इथून गेल्यानंतर काय झालं ते तेजसने कळवलंच नाही. पटवर्धनच्या फॅमिली मधल्या गोष्टींचा अंदाज आणखी एका व्यक्तीशी बोलूनही लावता येईल. हॅलो मॅम, किती दिवसांनी फोन केलात? सहज केला ग, तुझी खूप आठवण येत होती. तू इथे असतानाच्या दिवसांची आठवण आली म्हणून म्हटलं चला तुझी खबरबात घ्यावी. बरं झालं फोन केलात ते, मलाही जरा एकटं एकटं वाटत होतं, कोणाशी बोलू काही समजत नव्हतं. का ग, काही प्रॉब्लेम? ऑफिसमध्ये तर काही प्रॉब्लेम नाही आहे ना? ऑफिसमधली प्रॉब्लेम्स हळूहळू सॉल्व्ह होतील, पण काय यश असून सेटल झालेलं नाही आहे का? साहजिकच आहे ग, थोडासा वेळ लागेल त्याला सेटल व्हायला. त्याची कोणीतरी मावशी आली ना घरी? तुम्हाला कोणी सांगितलं? कोणी म्हणजे तेजसने. पण ती मावशी आल्यानं तेजसला फारसा आनंद झालेला दिसला नाही. तिचं नाव जरी आनंदिता असलं ना मॅडम, तरी तिच्या येण्याने कोणाला आनंद होईल अशी ती अजिबात नाहीये. म्हणजे तू भेटलीस तिला? यश सर तिला ऑफिसला घेऊन आलेत, ती इथेच आहे. काय, यश तिला ऑफिसला घेऊन आला? अगं ऑफिस दाखवायला वगैरे आणलं असेल त्याने. सरांच्या मनात नेमकं काय आहे ते काही समजत नाही. त्या मावशींना त्यांनी मॅडमच्या कॅबिन मध्ये त्यांच्याच चेअरवर बसवलंय. एवढंच नाही तर सर बाहेर मीटिंगला गेले आणि आम्हाला मावशींचे ऑर्डर्स फॉलो करायला सांगितले. सरांच्या या वागण्यामुळे आम्ही खूप कन्फ्यूज झालो आहोत. तुम्ही कशाला भुसकळत पडलात? अगं तो त्यांचा पर्सनल मामला आहे. एनिवे ते जाऊ दे, मी तुला फोन अशासाठी केला की मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणले. मी ऑफिसच्या जवळ येते, तुला मी तिथून फोन करते आणि मग आपण कुठेतरी तिथे जवळपास भेटूया. ओके ओके मॅम, बाय बाय. ओ यश साहब, तुसे किन्ने भी छुपाने की कोशिश करो, कामयाबी के महक तो फैली जाती है, वरना इस हालात में तो कोई भी हार मान जाता था. तुम्हाला माझ्या हालात बद्दल असं काय माहिती है? ओ यारा, यारों दे यार है हम, हमसे कोई गल चुपती नहीं है. तुमच्या माताजी ने सजा झाली है, त्या फरार झाल्यात, और तुम्हारी कंपनी के सारे अकाउंट भी सील हो चुके हैं, फिर भी आपके होठों पे मुस्कान है. ओए 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 ओए, इसे कहंदे दिलेरी. जिंदगी तो जिंदा दिली दा नाम है संधू साहब. वो तो है, वरना ऐसी हालात में अपनी माताजी की बहन को पनाह देना कोई दिलेरी सोच सकता है. इंटरेस्टिंग,
तुम्ही काय माझ्या मागे जासूस वगैरे लावलेत की काय? ओय चढ यार, जासूस कशाला लावायचे? इसे हमारा प्यार समझो या दोस्ती की मजबूरी? ओ यारा, यार के हर सांस की कब्र रखते हैं हम। सुना है तुम्हारे नए प्रोजेक्ट के वास्ते कुछ मनी शनी का चक्कर है? आमच्या प्रोजेक्टचा विचार केलात की नाही? बोले तो अभी चेक दे सकता हूं मैं। खर सांगू का संधू साहब, मी अजून तुमच्या ऑफरचा विचार नाही केलाय। अजी कोई बात नहीं, कोई बात नहीं, मैं और इंतजार करूंगा। और आपकी साली जी की शादी कब है? अर्पिताच्या लग्नाबद्दल तुम्हाला कसं माहिती? संधू साहब, तुमच्या सगळ्याच बिझनेस असोसिएट्सची इतकीच डिटेल्ड माहिती ठेवता का? गुरूर रखनी पैंदी है ना, उस सामने वाले को जान लेना जरूरी होता है, फिर चाहे रिश्ता प्यार दा हो या नफरत दा। वैसे साली जी की शादी कब है? पुढच्या आठवड्यात। ओ ये साहब, शादी वादी का मामला है, कुछ मदद चाहिए तो जरूर बोल दीजिएगा। थैंक यू सो मच, पण काही मदत लागेल असं वाटत नाही, कारण लग्न घरच्या घरी है। तो मैं कहां बाहर वाला हूं? हमारे बगैर शादी होगी भी नहीं, हम तो बकायदा बाराती बन के नाचेंगे। क्यों? रवि, ये आनंदिता का राज और भी गहरा होता जा रहा है। दियते काय, कल्याणी चा ऑफिस संभालते काय, पण मला सगळ्यात आश्चर्य वाटतं ते यशच। मला आधी थोडं आश्चर्य वाटलं, त्या बाईला यश स्वतः ऑफिसमध्ये घेऊन गेला, आणि आश्चर्याची बाब म्हणजे त्याच्या गैरहजेरीत संपूर्ण स्टाफने त्या बाईच्या आदेशाचं पालन करावं असं त्यांनी स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिल्यात। मी यशला खूप साधा समजत होतो, पण त्याने त्याच्या वागण्यातून प्रूव्ह केलं की तो कल्याणीचाच मुलगा आहे, तिच्यासारखंच कपटी आणि धूर्त। सर, यशची प्रत्येक चाल बघून असं वाटतंय की तो कल्याणीच्या तालावर नाचत असावा, तुम्हाला काय वाटतंय सर? वो तो है रवि, कल्याणी के मर्जी के खिलाफ उसके ऑफिस में किसी की भी जाने की हिम्मत नहीं, यश की भी नहीं। नक्की यश आणि कल्याणी ने फार मोठा प्लान केला आहे, त्यांना वाटतंय की ते मला फसवू शकतात। या आनंदिताचं सत्य शोधून काढायचं चॅलेंज मी स्वीकारला यश। दिस इज फॉर यू। थँक्स। पण हे कशाबद्दल? असंच ग, मी एका हँडीक्राफ्ट एक्झिबिशनला गेले होते, तिथे ही पर्स मला खूप आवडली। तुला छान छान पर्सेस यूज करायला आवडतात ना, म्हणून तुझ्यासाठी आणली। थँक्स अ लॉट। बसा ना। नाही बसत नाही, बसायला वेळ नाही आहे। पण आलेच आहे तर कल्याणीच्या बहिणीला भेटून जाते। आहे का आनंदिता ऑफिसमध्ये? आहेत ना, त्यांच्या कॅब आय मीन कल्याणी मॅडमच्या कॅबिनमध्ये बसले। हो या ना, तुमची ओळख करून देते। आनंदिता, मला काही सांगू नका पाटील, त्या वॉर्ड ऑफिसरला कसं समजवायचं तुम्हाला अजून सांगायला हवं का? नाही मॅडम, मी समजलो, पण त्यांची भूक लय मोठी आहे। असू दे, आपलं काम आहे म्हटल्यावर त्याची भूक भागवायला हवी की नको? ते बरोबर आहे। तुम्ही उद्याच पैसे घेऊन जा, मी यशला रक्कम तयार ठेवायला सांगते। मॅडम,